शिंदे सरकारनं मविया नेत्यांना आणखी एक धक्का दिलाय. मवियाच्या मोठ्या नेत्यांची सुरक्षा शिंदे सरकारनं काढली आहे. छगन भुजबळ, सतेज पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे या नेत्यांची सुरक्षा शिंदे सरकारनं हटवली. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या जवळचे मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत मात्र शिंदे सरकारनं वाढ केली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा जैसे थेच ठेवली आहे. कुठंतरी ह्याला राजकीय कलर किंवा राजकीय वास येतोय, परंतु एसआयडीनं जो रिपोर्ट दिलेला आहे किंवा एसआयडीनं जी आपली मतं मांडली असतील कदाचित या बैठकीमध्ये चीफ सेक्रेटरींच्या समोर, त्यामध्ये हा निर्णय झाला असेल आणि त्याला योग्य कारणं असतील तर गोष्ट वेगळी आहे, परंतु विनाकारण जर कुणाची सिक्युरिटी कमी केली असेल तर ती राज्याच्या दृष्टीनं चुकीचं राहील. विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा काढणे म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्याचा एक कुटील प्रयत्न शिंदे सरकार करत आहे. येत्या 4 आणि 5 नोव्हेंबरला शिर्डीमध्ये होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्याची नवीन रणनीती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बनवणार आहे.